कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी मुख्य सूत्रधारांपर्यंत पोहोचण्यात एसआयटीला यश आलेलं नाही त्यामुळे हा तपास एटीएसकडे द्यावा अशी मागणी पानसरे कुटुंबियांनी केली आहे या पार्श्वभूमीवर पानसरे हत्या प्रकरणाचा तपास एटीएसकडे कर वर्ग करण्यास हरकत नाही अशी भूमिका राज्य गुन्हे अन्वेषण विभागानं उच्च न्यायालयात मांडली त्यावर कडून या तपासाची नव्यानं सुरुवात करण्याऐवजी एसआयटीच्या तपास अधिकाऱ्यांना मध्ये सहभागी करून घ्यावं अशी सूचना उच्च न्यायालयानं केली आहे कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या हत्येला सात वर्ष लुटली असून तपासात काहीच प्रगती होत नसल्यामुळं या हत्येचा तपास एटीएसकडे कर वर्ग करण्याची विनंती पानसरे कुटुंबियांच्या वतीनं उच्च न्यायालयात करण्यात आली आहे त्यावर न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठासमोर याबाबतची सुनावणी सोमवारी पार पडली ए टी एस ही राज्य सरकारचीच तपास यंत्रणा असल्यानं तपास हस्तांतरित करण्यास आमची हरकत नाही असं राज्य सरकारच्या वतीनं ज्येष्ठ वकील अशोक मुंदरगी यांनी सांगितलं त्यावर एसआयटीची संपूर्ण रचना बदलून कोणता हेतू साध्य होईल शेवटी या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा तुमचा हेतूही तु असायला हवा असं मत हायकोर्टानं व्यक्त केलं तसंच ए टी एसला हे प्रकरण हस्तांतरित केल्यास इतक्या वर्षांनंतरही त्यांना हा तपास नव्यानं सुरू करावा लागेल तेव्हा एसआयटीचा एखादा अधिकारी मध्ये सामील होऊ शकतो का जेणेकरून तपासाचा बराचसा वेळ वाचू शकेल याबाबत सूचना देण्याचे निर्देश राज्य सरकारला देत न्यायालयानं याबाबतची सुनावणी बुधवारी ठेवली आहे